विद्यार्थी बंधु भगिनींनो, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएससी सेकंड इयर सेमिस्टर 4 ईव्हीएस म्हणजेच एन्व्हायरमेंटल सायन्स बीएससी सेकंड इयरचा आपण पेपर क्रमांक 13 ज्याचं टायटल आहे एअर पोल्युशन, याचा अभ्यासक्रम पाहणार आहोत। तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, हा जो अभ्यासक्रम आहे हा फोर्थ सेमिस्टरसाठी पहिल्या पेपरचा अभ्यासक्रम आहे, म्हणजेच पेपर 13 एअर पोल्युशन। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका। तसेच बेल आयकॉन बटन दाबून ठेवा, म्हणजेच आमचे आगामी येणारे जे व्हिडिओज आहेत, आपला पेपर 13 आणि 14 या दोन्ही संदर्भातील व्हिडिओ आपल्याला त्याचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपला जो पहिला युनिट आहे म्हणजेच एअर पोल्युशन या पेपरचा, तो म्हणजेच युनिट फर्स्ट इंट्रोडक्शन टू एअर पोल्युशन, म्हणजेच वायू प्रदूषणाचा परिचय। तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, प्रदूषण हा विषय आपल्याला फार पूर्वीपासून माहीत आहे, म्हणजे इयत्ता 6वी 7वीपासून आपल्याला प्रदूषणाचा अर्थ तसेच प्रदूषणाशी निगडीत घटक माहीत आहेत। तर बंधू भगिनींनो, एपिसोड्स ऑफ एअर पोल्युशन डिझास्टर्स हा एक मुद्दा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये पहिल्या युनिटमध्ये आहे, तो म्हणजेच वायू प्रदूषण दुर्घटना। विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपणास माहीत आहे मिथिल आयसोसायनाइड म्हणजेच एम आय सी म्हणजेच मिथिल आयसोसायनाइड या वायूच्या गळतीमुळे झालेली जी दुर्घटना आहे भोपाळमध्ये, 1984 झालेली ही दुर्घटना आपल्या माहितीतली आहे, परिचयातली आहे। तसेच विद्यार्थी बंधूंनो, विविध ज्या घटना ज्या वायुगळतीमुळे झाल्या, वायुप्रदूषणाच्या दुर्घटनेत अशा प्रकारच्या विविध लोकांना जीव गमवावा लागला। तर बंधू भगिनींनो, या संदर्भातील आपल्याला हा मुद्दा आहे एपिसोड्स ऑफ एअर पोल्युशन डिझास्टर्स, तोही आपल्याला अभ्यासायचा आहे, पाहायचा आहे। त्यानंतर युनिट सेकंड सोर्सेस अँड क्लासिफिकेशन ऑफ एअर पोल्युटंट्स। तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, वायू प्रदूषक जे असतात ज्याला आपण पोल्युटंट्स असं म्हणतो, तर वायू प्रदूषकांचे स्रोत म्हणजे ते कुठून येतात, कुठून उगम पावतात, तसेच त्यांचं वर्गीकरण म्हणजे त्यांचं वर्गीकरण कशाप्रकारे आपण करू शकतो, त्यांना त्यांची गटवारी कशी करू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर बंधू भगिनींनो, दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला अजून दुसरे जे मुद्दे पाहायचे आहेत ते म्हणजेच सोर्सेस ऑफ एअर पोल्युटंट्स, तर प्रदूषकांचे स्रोत कुठल्या कुठल्या स्रोतातून ते उगम पावतात। त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग एअर पोल्युशन, तर वायुप्रदूषणावर परिणाम करणारे जे घटक आहेत, म्हणजेच वायुप्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरणारे घटक, वायुप्रदूषण कमी करण्यास म्हणजेच नियंत्रित करण्यास कारणीभूत असणारे घटक, हे दोन्ही घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत, पाहायचे आहेत। त्यानंतर बंधू भगिनींनो, क्लासिफिकेशन ऑफ एअर पोल्युटंट्स, त्यांचं आपल्याला वर्गीकरणही करायचं आहे। वायुप्रदूषक जे आहेत ज्याला आपण पोल्युटंट्स असं म्हणतो त्यांचे वर्गीकरण, तसेच फगेटिव्ह इमिशन ज्याला आपण गळती उत्सर्जन असं म्हणतो, तर गळती उत्सर्जन कशाप्रकारे होते, त्याचे होणारे परिणाम या बाबी आपल्याला अभ्यासायचे आहेत, पाहायचे आहेत। त्यानंतर बंधू भगिनींनो, आपल्याला जो युनिट थर्ड जो आहे तो म्हणजेच इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन व्हेरियस फॅक्टर्स लाईक ह्युमन हेल्थ, ॲनिमल्स, व्हिजिटेशन एक्सेट्रा एक्सेट्रा। तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन, तर यामध्ये आपल्याला त्याचे परिणाम कशा कशावर होतात, म्हणजे कोणकोणत्या घटकावर होतात ते पाहायचं आहे। त्यामध्ये ह्युमन हेल्थ म्हणजेच मानवी आरोग्यावर होणारे एअर पोल्युशनचे परिणाम, तसेच ॲनिमल्स म्हणजेच प्राण्यावर होणारे त्याचे दुष्परिणाम, तसेच व्हिजिटेशन म्हणजेच इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन व्हिजिटेशन, हेही आपल्याला पाहायचं आहे। मटेरियल्स अँड प्रॉपर्टी म्हणजेच आपले जे विविध साहित्य असते, तसेच मालमत्ता म्हणजेच बिल्डिंग्स वगैरे टावर्स यावरती होणारे जे परिणाम आहेत एअर पोल्युशनचे, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत, पाहायचे आहेत। त्यानंतर बंधू भगिनींनो, युनिट फोर्थ जो आहे तो म्हणजेच पोल्युशन कंट्रोल मेथड्स, तर प्रदूषण नियंत्रण करण्याच्या काही पद्धती आहेत, काही बाबी आहेत, त्याही आपण अभ्यासणार आहोत। पार्टिक्युलेट्स पोल्युशन कंट्रोल मेथड, विद्यार्थी बंधू भगिनींनो, पार्टिक्युलेट्स म्हणजेच जे आपण पार्टिकल म्हणजेच कण, तर कण प्रदूषण नियंत्रण पद्धती आपल्याला पाहायच्या आहेत, त्या कशा अवलंबल्या जातात याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्यानंतर बंधू भगिनींनो, युनिट फिफ्थ एअर सॅम्पलिंग ॲनालिसिस, म्हणजेच हवा जी असते, वायू जो असतो, त्याचं काय करायचं आपल्याला, नमुना विश्लेषण, म्हणजे त्याचं आपल्याला काय करायचं, सॅम्पल घ्यायचं, नमुना घ्यायचा म्हणजेच सॅम्पलिंग करायचं, आणि सॅम्पलिंग केल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करायचं म्हणजेच विश्लेषण करायचं, त्यामध्ये असणारे घटक कशाप्रमाणे घटक वाढत आहेत, त्यांचं प्रमाण कमी होत आहे किंवा वाढत आहे, हे आपल्याला अभ्यासायचं आहे। त्यानंतर एअर पोल्युशन लेजिस्लेशन अत्यंत महत्त्वाचा असणारा हा भाग आहे, जो की आपल्याला वायुप्रदूषणाशी निगडीत जे कायदे आहेत, पर्यावरण संवर्धनाचे जे कायदे आहेत, हे कायदे आपल्याला वायुप्रदूषणाला
कशा प्रकारे आळा घालण्यात येतो, कशा प्रकारे आळा घालण्यासाठी कायदे बनवलेले आहेत, त्या कायद्यांचा अभ्यास आपल्याला इथे या एअर पोल्युशन लेजिस्लेशन म्हणजेच वायू प्रदूषण कायद्याअंतर्गत करायचा आहे. त्यानंतर बंधुभगिनींनो, या संदर्भात आपल्याला काही रेफरन्स बुक्स आहेत, म्हणजे एअर पोल्युशन हा जो आपला पेपर आहे फोर्थ सेमिस्टरचा, म्हणजे सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरचा, त्या संदर्भातले काही रेफरन्स बुक, त्याची यादी आपल्याला इथं स्क्रीनवरती दिसत आहे. तर पहिलं जे बुक आहे विद्यार्थी बंधुभगिनींनो, ते म्हणजे एम एन राव, बुकचं नाव आहे एअर पोल्युशन. देन सेकंड वन ए सी स्टेम, द टायटल इज सेम, दॅट इज एअर पोल्युशन, अकॅडमिक प्रेस. देन आफ्टर दॅट वन थर्ड वन एअर पोल्युशन, दॅट इज ऑफ द यू पी खुदेशिया. आफ्टर दॅट वन एअर पोल्युशन ऑफ द बी के शर्मा, दॅट इज पॉप्युलर बुक्स ऑफ आवर एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट, एन्व्हायरमेंटल सायन्स. आफ्टर दॅट ए पी एच एच ए, दॅट इज स्टँडर्ड मेथड्स ऑफ द व्हेरियस थिंग रिगार्डिंग अवर कंट्रोलिंग अँड सॅम्पलिंग ऑफ द सॅम्पल्स ऑफ एअर, त्याच्याशी निगडीत असणारे हे बुक आहे. त्यानंतर बंधुभगिनींनो, एन्सायक्लोपीडिया ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा एन्सायक्लोपीडिया म्हणजे एक मोठं हे बुक आहे, रेफरन्स बुक आहे, ते म्हणजे चॅटवाल आणि यशचंद, यशचंद पब्लिकेशन आपल्याला माहीत आहे. अजूनही आपले यशचंद पब्लिकेशनचे भरपूर बुक एन्व्हायरमेंटल सायन्स संदर्भात आपल्याला रेफरन्स बुक पाहायला मिळतात, तर अतिशय दर्जेदार असणारे हे पुस्तक आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, जे की आपण फर्स्ट इयरचा जो आपला एन्व्हायरमेंटल सायन्सचा सिलेबस आहे त्या अंतर्गत आपण ह्या बुकचा उल्लेख केला होता. आफ्टर दॅट एअर पोल्युशन कंट्रोल, दॅट इज एन ई ई आर आय, ज्याला आपण निरी असं म्हणतो, निरी नागपूर यांचं हे बुक आहे, पब्लिकेशन आहे. आफ्टर दॅट वन पोल्युशन कंट्रोल इन प्रोसेस इंडस्ट्रीज, तर प्रोसेसिंग करण्याच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये होणारं जे पोल्युशन आहे, तर एच डी महाजन यांचं हे रेफरन्स बुक आहे. तर विद्यार्थी बंधुभगिनींनो, अशा प्रकारचे बुक्स आपल्याला अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहेत. तर आपला जो पेपर नंबर 13 आहे एन्व्हायरमेंटल सायन्सचा, तो म्हणजे एअर पोल्युशन, त्या संदर्भातला हा सिलेबस आहे. तर विद्यार्थी बंधुभगिनींनो, आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका. आपल्या दोन्ही पेपरचं कंटेंट म्हणजे सेमिस्टर फोर्थचं एअर पोल्युशन, तसेच आपला राहिलेला दुसरा जो पेपर आहे त्याचाही कंटेंट आपल्याला या व्हिडिओमार्फत मिळेल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.